जवळपास 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ देणं एकनाथ खडसे यांनी पसंत केलं. पण आता एकनाथ खडसे घर वापसी करणार असल्याचे संकेत देत आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर खडसेंची राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून या नेमणुकीला विरोध केलाय. महाराष्ट्रासह देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजतंय आणि त्यात अनेक ज्येष्ठ नेते, नवोदित नेते एकमेकांच्या पक्षाकडे पळवापळवीचं सत्र अजून काही संपत नाही, कारण की अनेक ठिकाणी अजूनही उमेदवारांची घोषणा दोन्ही बाजूंकडनं व्हायची बाकी आहे. अशातच एकनाथ खडसे आता स्वगृही परतण्याची भाषा करतायत. दिल्ली दरबारी जाऊन आपला पुन्हा एकदा भाजप पक्षप्रवेश होईल असं त्यांनी जाहीर केलंय. परंतु एकनाथ खडसेंच्या विरोधातली प्रकरणं अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. ही प्रकरणं ज्यांच्या तक्रारीवरनं सुरू झाली त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहे. सध्या आपलं राज्यातलं जर राजकारण बघितलं तर ते कुठं चाललंय हे कोणाला खरं तर सांगता येणं कठीण आहे. खडसेंच्या बाबतीतनं आपण सुरुवात करूया. खडसेंच्या बाबतीत तुमची तक्रार होती, ते प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे, तपास संपलेला नाही आहे. खडसे भाजपनं राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीतनं आता पुन्हा भाजपमध्ये जायची तयारी करत आहे. तयारी करतायत असं मला जवळजवळ महिन्यापूर्वीच कळलं होतं आणि तसं ट्विट देखील मी केलं होतं. पण गेले 2-3 दिवस झालेत अशा बातम्या येत होत्या की त्यांना आता राज्यपाल पदी त्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. ते ऐकून मात्र नक्कीच डिस्टर्बिंग झालं, कारण जर यांना राज्यपाल बनवलं तर त्या पदाची एक गरिमा असते आणि त्यात कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं लिहिलं आहे की त्यांच्या विरुद्ध आपल्याला कुठलीही यंत्रणा काम करू शकत नाही, कुठलंही कोर्ट ॲक्शन घेऊ शकत नाही. म्हणजे त्यांना एक प्रकारची इम्युनिटी मिळते. मग ही इम्युनिटी देशात फक्त दोघांना असते, एक राष्ट्रपती आणि एक गव्हर्नर, या दोनच पदांनाही इम्युनिटी मिळते. तर मग सगळ्या लढ्यांचं काय, मग त्यांच्या भ्रष्टाचाराचं काय, असे अनेक प्रश्न. आणि मग उगाचंच असं जर हेच होणार असेल तर आम्ही लढायचं कशाला, असे प्रश्न आपल्याला पडतात. आणि कुठेतरी असं वाटतं की राजकारण हे अतिशय गलिच्छ होत चाललं आहे. म्हणून मी एक पत्र, माझ्याकडे जो ऑप्शन होता की राष्ट्रपती मुर्मू ज्या आहेत तर त्यांना या पदी नियुक्त करू नका असं एक अपीलचं पत्र मी त्यांना पाठवलं आहे. आणि त्या पत्रात मी सगळी माहिती दिली आहे की बाबा त्यांना जे जे आत्तापर्यंत त्यांच्या ऑनगोईंग केसेस आहेत, मग ते माझं PIL असो 2017 जे चालू आहे, भोसरीच्या जमिनीचं स्कॅम असो, ज्याच्यात त्यांच्यावर झालेल्या FIR क्वॉशिंगसाठी, म्हणजे त्याच्यात खरं त्यांचा जावई 2 वर्ष जेलसुद्धा टर्म भोगून आला आहे आणि ती ऑनगोईंग केस आहे. त्याच्यात ACB आधी चार्जशीट त्यांच्यावर कारवाईची सी समरी रिपोर्ट फाईल केला होता. त्या सी समरीला मी चॅलेंज केलं, मग ती सी समरी मागे घेण्यात आली. परत ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन चालू असताना खडसे FIR रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात गेले. तो FIR रद्द करणार येणार नाही असं आत्ता 28 फेब्रुवारीला ऑर्डर आली, म्हणजे त्यांच्यावरची कारवाई पुन्हा सुरू झालेली असती. तर अशा ह्याच्यात त्यांना जर राज्यपाल केलं तर मग त्याच्यावर सगळ्यावर पूर्ण विराम लागेल. मग त्या लढ्याचं काय, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचं काय. अगदी हल्लीचंच उदाहरण देते, ते जे सातोड म्हणून एक गाव आहे जळगावात, तिथे त्यांनी इलिगल मायनिंग म्हणजे उत्खनन केलं म्हणून त्यांच्यावर SIT लागली. त्या SIT रिपोर्ट सरळ सरळ आला की त्याच्यात 137 कोटीचा त्यांनी टॅक्स बुडवला म्हणून त्यांच्या सगळ्या जमिनींवर बोजा लागणार होता. आता खरं बोजा लागल्यावर कोणीही निवडणूक लढू शकत नाही, म्हणजे रक्षा खडसे देखील लढू शकल्या नसत्या. म्हणून यांनी काय केलं की बाबा सगळे जाऊन त्यांच्या पायी पडले अमित शहांच्या, मग वरनं फोन आला असेल की त्याच्यावर स्थगिती द्या म्हणून 137 कोटीवर स्थगिती, म्हणजे काय हलवा आहे. आज तुम्ही मी जर कोणाचं कर्ज घेतलं किंवा अशी इलिगल गोष्ट केली तर आपल्याला एक दिवस तरी सोडतील का. एखाद्या माणसाने 10,000ची चोरी केली तर तो जन्मभर सडतो जेलमध्ये. आणि अशा भ्रष्ट लोकांना जर भाजप त्यांच्या पक्षात घेऊन त्यांना सुचिरभूत करणार असेल आणि त्यांना राज्यपाल पद म्हणजे त्याच्यावर कुठलीही कारवाई होणार नसेल
तर हे कुठून तरी आत मला ते अतिशय कसं तरी होत होतं, म्हणून मी हे शेवटी माझ्याकडे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणून मी राष्ट्रपतींना ते पत्र लिहिलं आणि त्या पत्राची कॉपी मी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांनाही पाठवली. त्या तिघांकडनं माझी काही फारशी अपेक्षा नाही, पण प्रेसिडेंट मुर्मू तरी याच्यावर कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याच्यात त्या पत्रात मी आर्टिकल 60चाही उल्लेख केला आहे की राष्ट्रपती जेव्हा ते पदाची ओथ घेतात तेव्हा ते पूर्ण जनतेला आम्ही प्रोटेक्ट करू, कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही देशात घडू देणार नाही असं जे ते ओथ घेतात त्याचाही दाखला दिला आहे आणि त्यांना अपील केलंय की असं चुकीचं काम नक्कीच करू नका. भाजपच्या प्रयत्नांमुळे किंवा भाजपच्या कुठे ना कुठेतरी भूमिकेमुळे राज्यात सध्या भावाविरुद्ध भाऊ, नणन भाऊजय, बहिणी एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या जागेवर लढताना दिसत आहेत. हे सुद्धा तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर टाकलंय, त्या संदर्भात थोडंसं सांग. नाही, कसं आहे की आपण बघितलंय आता राजकारणाची इतकी विल्हेवाट लावली आहे यांनी सगळ्यांनी की कोणाविरुद्ध कोणाला पिच करायचं हे आधी ठरवलं जातं, मग त्या व्यक्तीला फोडून आपल्या पक्षात घ्यायचं. मग जसं आपण बघितलं अजित पवारांना शरद पवारांविरुद्ध बोलण्यासाठी घेतलं, मग बोलण्यासाठी लढण्यासाठी मग सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांची लढत लावून दिली. आणि हे कन्सिस्टंटली आपण बघतोय, म्हणजे राजकारणात मला असं वाटतं कोणीच कोणाचं नसतं, सगळी मतलबी दुनिया आहे. आणि जसं ठाकरे भाऊ आधी वेगळे झाले, मग काका पुतण्या वेगळे झाले, मग नणन भाऊजे यांच्या इलेक्शन्स लावून दिल्या, म्हणजे त्या अगदी टोकाची भूमिका घेतात. त्याच्यात ते श्रीनिवास पवार काही म्हणाले म्हणून अजित पवारांनी अगदी वाटेल ते त्यांच्या सख्ख्या भावाविरुद्ध बोलले. त्यात मुंडेंकडे जर आपण बघितलं तर नाही, आत्ताच मागच्या एका याच्यात त्या म्हणाले होत्या, पंकजा मुंडे म्हणाले होत्या, नाही नाही मी तिथून लढणार नाही, ते प्रीतमचंच तिकीट आहे. आणि आज तुला लोकसभेचा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यावर प्रीतम कोण, पंकजा कोण, हा जो प्रकार आपण बघतोय परत परत, तर ते कुठेतरी आता आजचंच उदाहरण घ्या, रोहिणी खडसेंनी वडिलांचं फोटो बॅनरवरनं काढून टाकले. म्हणजे बॅनरवरनं वडिलांचे फोटो काढलेत, ज्या वडिलांनी ज्यांच्यामुळे तू राजकारणात आलीस असं खरं म्हणायला हरकत नाही, त्या दोघांबद्दलही मला काडी मात्र काही आपुलकी नाही आहे. पण हे राजकारणाचं आपण जेव्हा बघतो तर हे जर आपसात कुटुंबात जर इतके लढू शकतात तर ते लोकांसाठी काय लढणार आणि लोकांना काय न्याय देणार, जर ते एकमेकांबरोबर राहू शकले नाही तर ते लोकांचे कसे होऊ शकणार, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात. दुसरीकडे काल राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि एक प्रकारे संकेत दिलेत की लोकसभेत आम्हाला इंटरेस्ट नाहीये, कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी करावी. कसं आहे की मला नेहमी वाटायचं की राज ठाकरेंना एवढं टीव्ही स्पेस का मिळते, म्हणजे खरं तर त्यांच्याकडे काही सीट्स नाहीत, काहीच नसताना त्यांना प्रत्येक वेळेस टीव्ही स्पेस मिळायची. पण त्यांचं कसं होतं की निदान ते बोलायचे, ते लोकांना आवडायचं, थोडी कॉमेडी करायचे, जेवढी लोकं त्यांच्या सभेला येतात तेवढे मतदानसुद्धा त्यांना कधी होत नाही. पण असं असताना त्यांना ती टीव्ही स्पेस का मिळते, कारण ते अतिशय छान बोलतात, कॉमेडी करतात, लोकांना ते ऐकायला आवडतं, त्यांची भाषणं मी अगदी आवर्जून ऐकते. पण काल ते जे बोलत होते ते आले ते तावातावानी. सुरुवातीला बोलायला त्यांनी जी सुरुवात केली ते डॉक्टर्सबद्दल आणि नर्सेसबद्दल बोलले, ते काय त्याने त्यांचे डायपर बदलणार का, ते पांचट जोक वाटले, म्हणजे त्याला काही अर्थ होता असं वाटलं नाही. बरं, मग त्याच्या पुढे त्यांनी जे सुरू केलं ते कुठेतरी जस्टिफिकेशन करत होते असंच वाटत होतं. म्हणजे त्यांनी 2014 आणि 2019 विरोधी भूमिका का घेतली आणि लाव रे तो व्हिडिओ का केलेला, मग इतकी अनएम्प्लॉयमेंट असताना, लोकांना जॉब मिळत नसताना, मग डिमॉनिटायझेशनबद्दल ते बोलले, म्हणजे एवढं नेगेटिव्ह 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 बोलून पण फक्त मोदींसाठी मी त्यांना पाठिंबा देतोय हे म्हणणं कुणाच्याही बुद्धीला पटणारं नव्हतं. मग अचानक ती ईडीची केस आठवली जिकडे सहकुटुंब सहपरिवार ते एकदा ह्याच्यासाठी इन्क्वायरीसाठी गेले होते. तर मला असं वाटतं की हे सगळा राजकारणाची त्यांना तंबी मिळाली असेल किंवा धमकी वजा इशारा मिळाला असेल अमित शहांकडनं की बाबा तुम्ही जर आता आम्हाला पाठिंबा दिला नाही तर तुमची ईडीची केस परत सुरू होईल, म्हणूनच त्यांनी कदाचित दिला असेल. नाही तर कुठलाही व्यक्ती राज्यसभा फुकटची ऑफर करताना मी ती घेतली नाही असं म्हणणं, इतके संत महात्मे आता राजकारणात नाहीत. एक प्रश्न केंद्रीय आणि देशाच्या राजकारणाशी संबंधित, अरविंद केजरीवाल आज जेलमध्ये आहेत, दिल्ली हायकोर्टानं सुद्धा कुठेतरी तपास यंत्रणेच्या आरोपात तथ्य मानलंय आणि त्यांना सूत्रधार असल्याचं सध्या तरी प्रथमदर्शनी स्वीकारलंय. एकेकाळी तुम्ही सुद्धा आपचं प्रतिनिधित्व केलंय, या केजरीवालांच्या प्रकरणाकडे कशा रीतीनं बघताय?
अगदी साफ रीतीने बघते, कारण मला असं वाटतं की त्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल, त्या एक्साइज पॉलिसी स्कॅममध्ये जर त्यांनी पैसे खाल्ले असतील तर त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पण जितक्या तन्मयतेने भाजप त्यांच्यावर ॲक्शन घेते, म्हणजे एकीकडे सो कॉल्ड 100 कोटीच्या आरोपासाठी ते केजरीवालला तिहार जेलमध्ये पाठवत आहेत, पण 70,000 कोटीच्या स्कॅमसाठी अजित पवारांना शिक्षा तर दूरच, त्यांना उपमुख्यमंत्री पदांना त्यांनी हे करतायत. तर ते बघून असं वाटतं की तुम्ही जर भ्रष्टाचाराविरुद्ध असाल तर मग हे सगळी मंडळी तुमच्या पक्षात काय करतायत? तुम्हाला लढायचं ना, लढा. अगदी केजरीवालनी जर चुकीचं केलं असेल तर ते जेलमध्ये राहिले पाहिजेत. पण मग एकीकडे एक स्टान्स, एकीकडे एक स्टान्स, हे मात्र जनतेला नक्कीच बघवत नाही. नक्की जनता सुजाण आहे, मतदार राजा सुजाण आहे, सगळं कळतंय, सगळं बघतोय. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे मतदान होतंय, मतदानाचा टक्का वाढतोय का, आणि जनता कुठल्या बाजून आपला कौल देतंय हे 4 जूनला स्पष्ट होईल. कॅमेरामन अनुप रस्तोगी, समीर राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.